नमस्ते. नमस्ते, मी आशा. आशा चॅनलवर आपलं स्वागत आहे, यूट्यूब चॅनलवर बी आपलं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे दालचा. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. पहा, डाळ घेतली एवढी डबा भरून, तुरीची डाळ एवढी घेतली आहे. त्यासाठी एक पावसेर भोपळा घेतलेला आहे, दोन कांदे चिरून घेतलेत मोठे मोठे, कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही चिरून घेतले. त्यासाठी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आणि त्याच्यासाठी मसाला घेतला आहे. हा एक चमचा कांदा मसाला मोठा चमचा घेतला आहे, धना पावडर मोठा चमचा घेतला आहे, घरकुल मसाला घेतला आहे, हळद अर्धा चमचा घेतली, मीठ एक चमचा घेतला आहे आणि हा दालचा मसाला घेतला आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तेल घालूयात आपण. पातेल गरम झालं आहे, दोन तीन पोळी तेल घालते. कारण कांदा तळून घ्यायचा आहे, मसाला पण तळायचा आहे. खडा मसाला कोणताही नाही घालणार, कारण त्याच्यात सगळं दालच्या मसाल्यामध्ये सगळं आहे. म्हणून आता आले लसणाची पेस्ट घातली, आले लसणाची पेस्ट घातली, चांगले कलर आला. कांदा घालूया, कांदा लाल होऊन भाजून घेऊन डाळ शिजून घेतली. डाळीत टोमॅटो घातलेला आहे, त्यामुळं टोमॅटो आता मी घेतलेला नाही. आपण हा सगळा मसाला घेतलेला आहे एकत्र, तो सगळा टाकणार. त्यानंतर मी हा दालचा मसाला पूर्ण घालणार, पूर्ण पॅकेट घालणार आहे. त्याच्यात मी भोपळा घालून घेणार.
डाळ घालणार आहे. पाणी घालूयात अजून एक ग्लास. मस्त मीठ घालू आता. अजून मीठ घातलं, कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण हलवून घेऊया चांगलं. भोपळा शिजायचा, डाळ शिजलेली आहे. एक 5 मिनिटे त्याला शिजू द्यायचं चांगलं. आपण झाकण ठेवूया. कांदा तयार आहे. हे पहा, आपला दादचा भात तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामलाही फॉलो करा, फेसबुकलाही फॉलो करा. धन्यवाद. असं घेणं इकडून.